गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, कैसे हो आप? कसे आहात तुम्ही? आज आपण पाहू मी आणि मराठी इयत्ता 34 साठी दुसरा पाठ, घरचा डब्बा। मुलांनो, या चित्रामध्ये काय दिसत आहे तुम्हाला? हे काय असावं बरं? हे काय आहे? ही एक खूप मोठी स्कूल शाळा आहे, खूप मोठी स्कूल आहे, खूप मोठी शाळा आहे आणि यांची मधली सुट्टी झालेली आहे। जो हम बोलते हैं ना लंच टाइम हुआ है, यांची मधली सुट्टी झालेली आहे। आणि हे काय आहे? काही मुलं बर्फाचा गोळा घेऊन खात आहेत। ही मुलं बाहेर फिरण्यासाठी येत आहेत। तसेच हे दोन मित्र आहेत, हा आहे साहिल आणि हा आहे समीप। तर आपण पाहू आता या पाठामध्ये काय आहे ते। साहिल, समीप चल आपण काहीतरी घेऊन खाऊ। समीप, नको रे बाबा, मी मुळीच पैसे आणले नाहीत। साहिल, माझ्याकडे आहेत ना, चल आपण बर्फाचा गोळा घेऊ, मला खूप तहान लागली आहे। समीप, मुळीच नको, आणि तू माझा मित्र आहेस ना, मग माझे ऐक, बाटलीतले पाणी पी, पण तो घाणेरडा बर्फाने बनलेला गोळा खाऊ नको। साहिल, तू अगदी मोठ्या माणसांसारखा उपदेश करायला लागला आहेस। समीप, उपदेश नाही करत मी, पण मला जे पटतं तेच सांगतोय तुला। आपल्या वर्गातील चिंटू माहीत आहे ना, तो नेहमी बर्फाचा लाल लाल गोळा खातो, त्यामुळे त्याच्या घशातील गाठी सुजल्या आणि आता पडला आहे आजारी। 15 दिवस झालं, शाळा पण त्याची बुडली। साहिल, बरे मग आपण मिठाई किंवा वडापाव खाऊया का? आता आपण याचा अर्थ समजून घेऊया। हे दोघं मित्र आहेत, एक आहे समीर आणि एक आहे साहिल। तर साहिल म्हणतोय समीर चल आपण काहीतरी खाऊया। तर साहिल म्हणतोय नको, आपण म्हणजे बाहेरचं काही खायचंच नसतं आणि खाऊही नये। तर साहिल म्हणतोय माझ्याकडे पैसे आहेत, तुझ्याकडे जर पैसे नसतील तर चल साहिल।